नमस्कार, PBN7 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे। मी मोहसिन अहमद खान। बातमीपत्राची सुरुवात करूया सुपर फास्ट बातम्यांनी। संभाजीराजांचा राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय, राजकीय पक्षांशी दूर राहण्याचा घेतला निर्णय। महाराष्ट्र राज्यातील 161 रिक्त पदांसाठी राज्य पूर्व परीक्षा 21 सप्टेंबरला होणार। अंबाजोगाई 40,000 रुपयाची लाच घेताना PSI गोपाल सुरेंशी ACB जाळ्यात, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील रुबी क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणात 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल। उत्तर प्रदेश येथील यमुना एक्सप्रेसवे वर भीषण अपघातात पुण्यातील 5 जण जागीच ठार। आणि आता पाहूया विस्तारित बातम्या। महानगरपालिकेच्या हद्दीतील अभयनगर भागातील जलकुंभात गुरुवारी दुपारी एका 40 वर्ष वय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। या प्रकाराने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अमेयनगर भागातील या जलकुंभातील पाण्याचा स्तर व गुणवत्ता तपासणी करण्याकरिता कर्मचाऱ्यांचे एक पथक जलकुंभावर चढले होते। या पथकाने सहजपणे जलकुंभावर नजर टाकली तेव्हा पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। या पथकाने तातडीने महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली। लगेच महापालिकेचे अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी धावून आले। पोलीस व अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले। या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईतून या जलकुंभातील त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली असून ती व्यक्ती शेख आयुब शेख अहमद नामक आहे। ती व्यक्ती 19 एप्रिल पासून बेपत्ता होती अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली। दरम्यान अमेयनगर भागातील अंतर्गत पाणी पुरवठा होणाऱ्या वसाहतीतील नागरिक या प्रकाराने अक्षरशः हादरले आहेत। परभणी शहरातील रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनेक वर्षापासून एक मोठी कमान उभारण्यात आली आहे। या कमानीचे काम मात्र अर्धवट करण्यात आले आहे। या कमानाची रंगरुटी तसेच कमानीवर नावाची पाटी सुद्धा अद्याप लावण्यात आली नाही, त्यामुळे ही कमान फक्त नागरिकांच्या पाहण्यासाठी व शोभेसाठी वस्तूच बनली आहे। सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपातील सर्व कर्मचारी मागील 7 दिवसांपासून संपावर गेले आहेत। संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाकडून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त 5 ते 6 बैठका घेतल्या, मात्र बैठकीत आश्वासन अमान्य असल्याने संप मागे घेण्याचा निर्धार मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, त्यामुळे संप सुरूच आहे। संपामुळे महानगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। संप आणखी किती दिवस चालणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। परभणी शहरातील वांगी रोडची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते, पण 2 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अजून या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, त्यामुळे या भागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत। या खड्ड्यावर व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे, त्यामुळे अशा घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे। लवकरच पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे याकडे आता प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागणार आहे, त्यामुळे महानगरपालिकेने किंवा संबंधित विभागाने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। मानवत शहरातील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा नुकताच दाखल झाला आहे। दरवर्षी उन्हाळ्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते। याही वर्षी मानवत शहरामध्ये आंब्याचे ठोक व्यापारी आतिक अन्ना यांनी नुकतीच 1-10 ते 12 टन आंबा हे गुजरात येथून आणल्याने मुख्य बाजारपेठेत फळांचा राजा आंबा हे प्रत्येक व्यापाऱ्याच्या हातगाड्यावर आंबा दिसत आहे।
तसेच गावरान आंबा हे देखील बाजारपेठेत दाखल झाले आहेत। बाजारात सध्या गावरान आंब्याचे भाव हे साधारण 100 रुपये किलो, दसेरी आंबा 140 रुपये किलो विक्री होत असून रसाळ आंबा खरेदी करण्यासाठी मिळत आहे। त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्ये कच्ची कैरी ही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबडे यांचा आज वाढदिवस। निसार तांबडे 1996 साली महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेत रुजू झाले। वर्ष 2006 साली IPS कॅडर प्राप्त करणारे ते लातूर जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत। निसार तांबडे यांना पोलीस प्रशासन सेवेत आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या आणि त्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या सुद्धा। कुठल्याही पदात न अडकलेले अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे। हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक आणि मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे। 2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रँच मध्ये ते कार्यरत होते। 2008 ते 2009 एअरपोर्ट झोन, 2015 ते 2017 औरंगाबाद येथे। अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबडे यांना भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना आवडते। स्वच्छ कार्यपद्धती हा त्यांचा पायंडा असून आजपर्यंत कसल्याही डाग त्यांनी आपल्यावर लागू दिला नाही। एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात आहे। मुंबई क्राईम ब्रँचसाठी त्यांची दुसऱ्यांदा प्रशासनाने नियुक्ती केली होती। जिथे पाठवेल तेथे जाऊन आपले कर्तव्य सिद्ध करण्याची त्यांची तयारी असते। त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे। अशा प्रतिभावान निसार तांबडेस यांना PBN7 न्यूज परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात। उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।